चला आता मनीषा सुद्धा माझ्यासोबत जेलमध्ये जाणार आणि जे लोक तिला घाबरण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे त्यांना तिने स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की जेलमध्ये जाण्यासाठी मी असं काय केलं. काय जेलमध्ये जाशील म्हणून? चल ना मग आता मैत्री केली तर मग जेलमध्ये जायचा आहे नाही का? तो जाऊन येऊ का एखाद्या वेळेस? जाऊन जेल काही नवीन नाही आहे. त्यासाठी तर केलं काय असं काय? मी मला मै किचन वापरले बहुतेक किचन वापरली मोहिनी हजारीची म्हणून हे वाटते होऊ शकते केस. हे बरी कोणावरही केस ठोकू शकते इथं ते सांगता येते काय बरोबर की? दोघांच्या मनात कबाब मी अड्डे बनवून असली दोघांच्या मनात कबाब मी अड्डे होऊन बसली नाही. मी आता नरम किसत रांगी आता कलीजी बनतो पण जात नाही तुम्हाला याद आहे का कलीजी बनवण्यासाठी हड्डी नको बनल्या? बरं तू आमच्या हातील आहे तर आमच्या इथं खातं सगळं आमच्या इथं करतो लोकांना कोण टेन्शन येऊन आलं काय मी तिकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? या ना तुम्ही सर्व सपाटते इथं मोहिनी हजारेच्या इथं सब 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 पसते. तुम्ही या तुमच्या अजून कोणी असेल आजूबाजूच्या तेही घेऊन या राहत इथं खात हो ना. एक जण म्हणते तिचंच घर तिचंच किचन तिचीच कॉपी करत म्हणते. आता बाई तिच्या इथं आहे तर तिचंच किचन वापरायला लागेल. माझ्या घरचं थोडी किचन इथं आणणार आहे बरोबर नाही का? राहिली तिची कॉफी तिची कॉफी. आता म्हणून आपल्या आईचं आई कोणाचं स्वयंपाक पण स्वयंपाक करते तिच्या आईचा पाहूनच ना. हा मग तेच ना आता आईचं पाहूनच मी करतो मग त्याला कॉफी म्हणते काय? जेव्हा तुम्ही लग्न करून पहिल्यांदा तुमच्या हे लोक चहात हेच टाकत असेल ना चहा पत्ती की हड्डे टाकतात काय टाकतो तुम्ही चहा स्वयंपाकात सांगा जरा रेसिपी तिचीच रेसिपी करतो म्हणते कॉफी. आता मी येतो अमावस्या पौर्णिमा इथं भाऊजी खिचडी दे हड्डी हड्डी पाहिजे की कलिन पाहिजे? किती जोर आहे आम्हाला पा आम्ही एवढ्या पाण्यात उड्या मारून नाही घरी येऊन स्वयंपाक करून जेवण करून आलो हे किसी मी इतना दम हे बा भाजी उरली होती तर आम्ही पॅक करून आणली म्हणून म्हणतो कलेजी बना हड्डी बनवू नका हड्डी नाही आहो मी कलेजी आहो चांगली चिकनीवाली. तुला काय आवडते मग हे चिकन रोस्टेड आवडते कोणतं? केएफसी केएफसी वाला चिकन आणून देऊ का उद्या? ऑनलाईन मागू ना ऑनलाईन आणते ऑनलाईन आणून देते मग सांगा हड्डी बनता की कलेजी बनता काय कोण दिसतो मी हड्डी दिसतो की कलेजी दिसतो? दिसतो तू भाई हसून बघू एकदा तू अशी हसतो बिचारे त्या दिवशी व्हिडिओ नाही टाकला का तो प्रँकचा त्याच्यात मला एक कमेंट आली आम्हाला म्हणे सुरुवातीला वाटलं बॅकग्राऊंडच साऊंड आहे का मग समजलं म्हटलं की म्हणे की हा मनीषाचा ओरिजिनल आवाज आहे भूतासारखा. नाही ओरिजिनल आवाज आहे आता तरी लय चांगला आहे याच्या अगोदर ते एकदम माणसासारखा होता रफ छोटीशी दिसतो पण लय भारी आहे. हो जयबीम वाली हो ना बरोबर बुटकी बुटकी हा लय पॉवर आहे मी आपल्या मी वेळ आल्यावरच सांगत असतो त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका कोणाची किचन असो काही असो पाहुणे गेलं म्हणजे त्याचंच किचन वापरायला लागते असं जर असतं की नाही पाहुणे गेल्यावर कोणाच्या घरी आपण आपलं किचन जर उचलून कपडे सोबत आणले तसे किचन हा जसे कपडे आणले बॅगेत भरून तसं किचनही भरून आणली असती
तिचंच किचन, तिचंच घर, तिच्याच व्हिडिओची कॉपी करतो म्हणते. अरे बापरे, आता तुम्ही तर कोणाचं ऐकून बोलतच असाल, तुम्हाला तर कोण ना कोण शिकवलंच असाल की नाही असं बोलायसाठी, हे की नाही असं वाटतं मला. कारण की कोणाला शिकवल्याशिवाय कोणी बोलत नाही. त्याच्या हात हड्ड्या टाकतात आणि मातीच्या भाकरी करतात, झाडाचे पानं असतात ना त्याची भाजी करतात. तुमची रेसिपी मला शेअर करता मग, तुमची कॉपी करून घे, काय फरक पडते. कोणाची कॉपी केल्याने काही कमी होत असते काय, बरोबर नाही काय. तुम्ही तुमच्या गुरुजवळून शिकत नाही काय, तुमच्या आईजवळून शिकत नाही काय, मग तुम्ही स्वरात जुळून शिकली सर. एकदा एकदा लाफिंग करून दाखव. इथे वेळ आल्यावर काहीतरी अजून मग लिपिस्टिक खाल्ली ना मग ते. पुरी मग आणखी अजून काय कमेंट होती तिकडे. तरी मला वाटलं काय जेल मध्ये जाशील म्हणून. चल ना मग आता मैत्री केली तर मग जेल मध्ये जायचा आहे का तो. जाऊन येऊ का एखादी वेळेस, जाऊन जेल काही नवीन नाही आहे. मी रोजच जात असतो माहित नाही. तुम्ही आमच्या मुर्शीला या, पूर्ण मुर्शीचं पोलीस स्टेशन आमच्या ओळखीचं आहे. पूर्ण तिथले साहेब लोक आमच्या घरी येतात, आम्ही त्यांच्या घरी जातो. खोटं वाटत असेल तर तुम्ही या आमच्या मुर्शीला विचारा, मोर्शी पोलीस स्टेशन. पण तुले जेल मध्ये जायसाठी त्या केलं काय असं काय. मी मला किचन वापरले बहुतेक किचन वापरली मोहिनी हजारीची म्हणून हे वाटते होऊ शकते. केस हे बरी कोणावर केस ठोकू शकते इथं ते सांगता येते काय, बरोबर की किचन वापरली की इथं होऊ शकते केस मेस ठोकून दे. बाबा मी तर चार हात दूरच राहतो आता, तुम्ही म्हटलं ना तसंच मी तुमचंच ऐकतो. होऊ शकते लाईफ मध्ये असं सिच्युएशन येऊ शकते, बरोबर आहे ना. जाऊ दे एवढी खिचडी वाढ मला जरा एक चमचा. काय करतो असं आहे म्हणते. मला खरंच माहित नाही तुम्ही कशा बाबतीत बोलत आहे काय बोलत आहे. बस 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 तिची काहीच आयडिया नाही आहे. पण दोन तीन जणांचे कमेंट्स आले मला, दोन तीन मॅडमचे कमेंट्स आले. पण रिअली आय डोंट नो तुम्ही कोणत्या विषयाबद्दल बोलत होत्या काय बोलत होत्या. मी फक्त ते कमेंट्स वाचले माझ्या याच्यावरती. मी ताईला सांगितलं, ताई म्हणे तू त्याच्या दूर राहा चार हात. त्यांनी मला सरळ म्हटलं की या गोष्टीच्या चार हात दूर राहा. त्याच्यामुळं माझं एक हे आहे की मला जर हा पॉईंट मांडला की ह्या गोष्टीच्या दूर राहा तर मी त्यांना कधी क्वेश्चन करत नाही. त्याच्यामुळं मला काही आयडिया नाही की तुम्ही असं का बरं म्हणते. फक्त हर्ट तिथे झालं की तिचंच किचन, तिचंच घर, तिचीच व्हिडिओची कॉपी करून राहिली, स्वतःचं काहीतरी कर. अगं बाई मी स्वतःच करत आहे आणि माझी मी पहिलेपासूनच किचनमध्ये एक्सपर्ट आहे. तुम्ही गाऊनवाल्या बाई यांचे व्हिडिओ बघा, त्यांच्याकडे पण मी किचनमध्ये स्वयंपाक मला आवडतं म्हणून मी करते. आता कुठे गेल्या तुम्ही मला सांगा, कोणाच्या घरी गेल्या रायता खाता का तुम्ही? काही ना तुम्ही खात असणार पण मला नाही आवडत आणि मी इंटरेस्ट नाही करते. एक इंटरेस्ट असतो ना स्वतःमध्ये की चला बा आपल्या हातचं कोणतरी खाल्लं पाहिजे, बरोबर ना. त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळं तुम्ही मला हे तुम्ही कॉपी करता म्हणून मोहिनी हजारेची प्रयोग करून राहिली. त्यासाठी बाई मला खूप स्ट्रगल करावं लागेल. त्या बाई एवढी मेहनत, कारण की मला त्याच्या आधी काय होतं ते मला आयडिया नाही. बट मी जेव्हापासून त्यांच्यासोबत राहत आहे तेव्हापासून मी त्यांच्यामधले पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहे ते घेत आहे. ते आपल्यावर आहे की आपल्याला काय घ्यायला पाहिजे. आता माझे ते निगेटिव्ह पॉइंट आहे भरपूर, पण तुम्ही मला सांगा माझ्यातले त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह आवडले पॉइंट आणि मला त्यांच्यातले आवडले, त्याच्यामुळे मी ते घेतले. पण मला बाकीच्या गोष्टीची आयडिया नाही. पण मला हे कमेंट येते ना की तू त्या ब्लॉगरची कॉपी करतो, मग मी बी कोणाची कॉपी करतो, तुम्ही करतो, मग आता हे कुठे बनवा. युट्यूब त्याच्यासाठी उघडलाय कॉपी करण्यासाठी, काही गुगल काहीसाठी बनलेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असले गुगल वर सर्च मारतो ना तुम्ही, मग गुगल ना म्हणा मी कॉपी करता, बरोबर आहे. युट्यूब ही त्याच्यासाठी आहे, कॉपी करण्यासाठीच युट्यूब आहे. तुम्हाला ब्लॉग बनवायचा, स्टार्टिंगला तुम्हाला काहीच बोलता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. तर सगळ्यात पहिले युट्यूबवर लोकांचे व्हिडिओ जाऊ जाऊ पाहिले नाही का तुम्ही? तुम्ही लोकांचे व्हिडिओ जाऊ जाऊन पाहिले म्हणूनच तुम्ही म्हणाले मी कॉपी केली म्हणून, बरोबर आहे की. त्याच्यामुळं टेन्शन काही तुम्ही घेऊ नका. आणि मी तर अजिबात घेत नाही, माझ्यासारखे बेस्ट रम कोणीच नाही आहे. पण डोकं खराब झालं
तर मग तुम्ही माझ्यापेक्षा भारी कोणी नाही हे लक्षात ठेव. त्याच्यामुळं माझ्या त्यांच्या पाशी काही लेणं देणं नाही आहे. जे प्रेझेंट आहे त्याच्यावर मी फोकस करत आहे. जे फ्युचर मला ऑलवेज त्या चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. मला एकच म्हणतं की तू याच्यामध्ये पडू नको. त्यांचं मला जेव्हापासून भेटली आताही सुद्धा हेच म्हणणं आहे. मी त्यांना जेव्हा मेसेजेस दाखवते तेव्हा ते म्हणतात की याच्याकडे लक्ष देऊ नको, सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नको. ते मला ऑलवेज म्हणतात तू तुझं करिअर बघ, मग अजून मला काय पाहिजे, मला बाकीचाही थोडं म्हणते तू याच्यात घुस, तू याला हा रिप्लाय दे, त्याला तू रिप्लाय दे, अजिबात नाही. अरे मला स्वतःचं ओन माइंड आहे म्हटलं की मी रिप्लाय देऊ शकतो. तुमच्यासारखं नाही आहे कोणं म्हटलं की असं कर तसं कर चालले रिप्लाय द्यायसाठी. घेणं ना देणं नाव द्या. हा आमचा इनोसंट बॉय. पण कोणाला काही म्हणू नका प्लीज. आय हंबल रिक्वेस्ट टू यू प्लीज प्लीज. मी कोणाचीच कॉपी करत नाही. मी टीचर आहे, मी कशाला कोणाची कॉपी करू बाई. सांगा स्कूलचं नाव सांग बरं. कोणत्या स्कूलवर जॉब केलं? मी पहिले केलं श्री श्री रविशंकर, तिथे बँगलोरला सुद्धा गेली आहे. त्याच्यानंतर मी सेंट जेम्स ख्रिश्चन स्कूलवरती 10 वर्ष जॉब केलं. वाघाच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. खोटं वाटेल तर विचारून घ्या. माझ्या फेसबुकवरती माझ्या स्कूलचं नाव पण मेन्शन आहे. माझे फोटोज पण बघा तुम्ही. मग डिसिप्लिन सगळं माहीत आहे. स्टडी करत आहे मी. इंग्लिश लिटरेचर झालं आहे माझं. एम ए इंग्लिश हिस्ट्री झालं आहे माझं. अजून काय सांगू, अजूनही एज्युकेशन सुरूच आहे माझं. कायदे सगळे माहीत आहे. अजून काय सांगू तुम्हाला. राहायला कोणाची कॉपी करायची तिथे झाली घुमून फिरून. कॉपी नाही करत कोणाची. माझं स्वतःचं ओन माइंड आहे ना, मला ती यूज करतो. बाय आता. ओके जेवण करू द्या आता. आता नाही तर म्हणा तिची जेवाची कॉपी केली म्हणून. आणि कबाब मी हड्डी नाही आहे. कबाब मी काय आहे? कलेजी. कलेजी आहे काय? हा कलेजी. एवढी चिकनी चिकनी दिसत नाही. हड्ड्या दिसू राहिल्या गाला. हे एवढं चिकना मास बर. एवढी पहिलेच तर मोठू पतली चिंगी मिंगी नाव ठेवला. चिंगी मिंगी बाबा इतकी सुंदर. कोणी चिकनी म्हणते तुम्ही मला हड्डी म्हणून राहिल्या. हड्डी नाही काय काय स्वराज मी. हो दे भाई चल बाय तर. बाय बाय सी यू गुड नाईट. ओके बाय. चला तर कोणाला राग येऊ देऊ नका. मी जर बोलली असेल तर माफ करा. तुम्ही जर बोलली असेल तर तुम्हालाही माफ करतो. पण नेक्स्ट टाइम असा मेसेज करू नका बरं. समजलं? बाय सी यू. बाय बाय गुड नाईट हॅपी न्यू इयर. कोणाबद्दल काहीच वाईट बोलू नका. नवीन वर्ष सुरू होत आहे.